नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई लोहमार्ग पोलीस 2013 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. त्याच्यामधले जे काही जीकेचे प्रश्न आले होते ते संपूर्ण जीकेचे प्रश्न म्हणजे टोटल 30 जीकेचे प्रश्न जे 2013 आले होते ते आपण पाहणार आहोत. सर्वांनी हे प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचे. आपण जुन्या प्रश्नपत्रिकामधले सर्व जीकेचे प्रश्न घेत आहोत की जे प्रश्न भरतीला वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, चला तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर. थोर समाजसुधारक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? तर तुम्हाला खाली पर्याय दिसत आहेत मित्रांनो, त्याचं योग्य उत्तर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पर्याय क्रमांक 4, मुरलीधर देवीदास आमटे. ठीक आहे, चला तर दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली? तर केव्हा सुरू झाली मित्रांनो, तुम्हाला चार पर्याय दिसत आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1853 मध्ये. तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? टोटल पर्याय क्रमांक 3, 6 प्रशासकीय विभाग हे महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे, चला तर चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. गोपीचंद कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बॅडमिंटन. जो पर्याय तुम्हाला किंवा जो प्रश्न तुम्हाला येणार नाही त्याचा तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, जेणेकरून तुम्ही कधीही वाचू शकता. ठीक आहे, चला तर पाचवा प्रश्न. गेटवे ऑफ इंडियाचे उभारणी इंडियाच्या इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली होती? तर कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आली होती? पर्याय तुम्हाला दिसत आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जॉर्ज पाचवा. चला तर सहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर पर्याय तुम्हाला दिसत आहे, तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुख्य न्यायाधीश. सातवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. हे सर्व प्रश्न भरतीला वारंवार विचारलेले आहेत, त्याच्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचेत. भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणासं म्हणतात? तर कोणासं म्हणतात, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड रिपन यांना म्हणलं जातं. चला तर आठवा प्रश्न. सूर्यमालेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता? तर सूर्यमालेत सूर्यापासून असलेला तिसरा ग्रह कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पृथ्वी. चला तर नववा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर कोण आहेत भारतातील सर्वात पहिला महिला मुख्यमंत्री? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुचेता कृपलानी. चला दहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला काय म्हणतात? तर काय म्हणतात, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नाझीवाद असं म्हणलं जातं. अकरावा प्रश्न. खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोयना. चला तर बारावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना हा भाग महत्त्वाचा असतो? तर कोणता भाग महत्त्वाचा असतो? पर्याय क्रमांक 4, सरनामा, घटनेचा सरनामा. चला तेरावा प्रश्न. कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? कोणता समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? योग्य उत्तर आहे मृत समुद्र. तर मित्रांनो, पुढील आपण प्रश्न बघणार आहोत, तत्पूर्वी पटकन चॅनलचं लाल बटन दाबा. आपण जुन्या प्रश्नपत्रिका संपूर्ण रिव्हिजन रोज घेणार आहोत. ठीक आहे, चौदावा प्रश्न. टिंबटिंब हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? तो कोणता वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामवेद. चला तर पंधरावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. दोन पंचायत राज संस्था स्थापन करणारे हे भारतातील पहिले राज्य आहे? तर कोणतं राज्य पहिलं राज्य आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश. चला तर सोळावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर केव्हा सुरू झाली, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1851 साली. सतरावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर क्षेपणास्त्र कोणतं आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिशूल. अठरावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकापासून बनलेलं आहे, याचं योग्य उत्तर आहे 4, बेसॉल्ट या खडकापासून. चला एकोणिसावा प्रश्न.
हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक एक परेश मोकाशी। चला तर विसावा प्रश्न आपल्या स्क्रीन। ग्रामीण भागातील देखभाल ही संस्था करते, तर कोणती संस्था करते? पर्याय तुम्हाला दिसत आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्राम पंचायत। एकविसावा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर धरण बांधण्यात आले, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन औरंगाबाद। बावीसावा प्रश्न, शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुलढाणा। तेविसावा प्रश्न, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णा या नदीची उपनदी आहे। चोवीसावा प्रश्न, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? उत्तर आहे 37° सेल्सिअस इतके असते। चला तर पंचवीसावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, वेबसाईटच्या पृष्ठभागाला वेबसाईटचे काय म्हणतात? काय म्हणतात, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन होम पेज असं म्हणलं जातं। सव्वीसावा प्रश्न, भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर खालीलपैकी कोण आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड बेंटिंक। ठीक आहे प्रश्न, तर मित्रांनो हा प्रश्न थोडा मिस्टेक झालेली आहे। गलगंड हा आजार कशाच्या अभावामुळे होतो? तर कशाच्या अभावामुळे होतो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो। चला अठ्ठावीसावा प्रश्न, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम कोणता घटक करतो? तर कोणता घटक करतो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्लेटलेट्स। चला एकोणतीसवा प्रश्न, कोणता रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देऊ शकतो? तो कोणता रक्तगट असलेला व्यक्ती कोणासही रक्त देऊ शकतो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ। चला तर आपला अंतिम आणि तिसावा प्रश्न, आपण रोज असे जुन्या प्रश्नपत्रिकामधले फक्त जीकेचे प्रश्न रिव्हिजन करणार आहोत, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर तिसावा प्रश्न, टिंबटिंब शरीर बांधणीसाठी आवश्यक घटक कोणता? तर कोणता आहे मित्रांनो, ह्याचं उत्तर बघा कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स आणि यापैकी नाही, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोटीन। सर मित्रांनो, असेच रोज जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपण रोज व्हिडिओ असे अपलोड करू जेणेकरून तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकामधले जीकेचे प्रश्न रिव्हिजन करू शकता। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।